महादेवाचं दर्शन घेतल्यानंतर आता आपण निघालो आहे भीमा नदीचं उगमस्थान बघण्यासाठी. मंदिराकडून वापस येताना उजव्या हाताला एक छोटा रस्ता जातो, तिकडून घनदाट झाडींमधून एक छोटी पाऊल वाट आहे. थोडं समोर आल्यानंतरच आपल्याला एक मंदिर दिसते. ह्याच मंदिराच्या बाजूला नदीचं उगमस्थान आहे. चला तर थोडं जवळ जाऊन बघूयात नेमकं नदीचं उगमस्थान कसं आहे. आईबाबांची खूप दिवसांपासून इच्छा होती भीमाशंकरला जाऊन, फायनली आज ती पूर्ण होती. आपण आलेलो आहोत भीमा नदी उगमस्थानाजवळ. मंदिरात दर्शन घेऊन झाल्यानंतर उजव्या बाजूला एक कुंड दिसते. ते कुंड म्हणजेच भीमा नदीचे उगमस्थान आहे. इथे आम्हाला एक आजोबा भेटले, त्यांच्याकडून जाणून घेऊया उगमस्थानाबद्दलची माहिती. भीमाचा दोन्ही पत्नी आहे. भीम म्हणजे कुंभकर्णचा मुलगा. भीमाचं शंकरचं युद्ध झालं, भीम मारला गेला. त्यांचे नाव संकिनी आणि रांकिनी. शंकर काय म्हटले, आमचा पती मारला, आमचं काय विचार. शंकरने सांगितलं, तुमच्या पती नाव पहिलं, नंतर माझं. भीमा अधिक शंकर म्हणून नाव दिलं. भीमाशंकर हे नाव दिलं. इथे काय काय बाबा, भीमा नदी या ठिकाणी उगम पावली. हे जे पाणी आहे, इथून मंदिराच्या खाजेवाला कुंड आहे, त्या कुंडामध्ये पाणी गुप्त होतं. तिथून पुढे चालू होते, थेट जाऊन पंढरपूरला ही भीमा नदी गेली. बरं, आणखी तुम्हाला सांगतो, या ठिकाणी ही गंगा उगम होता वेळी इथं ब्रह्म विष्णू महेश आणि सूर्यचंद्र असे पाच देव होते. यांचा ठराव पास झाला की ही गंगा पवित्र गंगा ही कोणत्या पाठवायची, त्यांचा ठराव झाला पूर्वेला पाठवायची. पण ती निघताना पश्चिमेला निघाली, त्यामुळे ते पाणी इथं गुप्त केलं, त्या कुंडामध्ये सोडलं, मग पूर्वेला गेली. खोली खाली हाय थोडे 10 फुटे. पंढरपूर यात्रा, त्या मध्यरात्रीला ह्या ठिकाणी दोकड्याने अजून ह्या पहिल्याप्रमाणे जात होत. आता प्रमाण थोडं बुरकपान झालेलं दिसत. पहिल्याप्रमाणे जात होत फक्त बामणाची दोन घर होती, त्या बामणी कळच्या भरून येत होती. पण आता प्रमाण कमी आहे, पण सत्व आहे अजून. आषाढी एकादशीला, आषाढी एकादशी पंढरपूर यात्रा त्या रात्रीला. आजोबांनी खूप छान माहिती दिली, त्याबद्दल त्यांचे आभार मानून आम्ही घराकडे निघालो.